हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चिवडा। चिवडा आपण नेहमीच प्रत्येक दिवाळीला बनवत असतो किंवा घरी पण खायला मुलांना खूप आवडतो, त्याच्यामुळं आपण चिवडा बाराही महिने करत असतो। पण आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन चिवडा रेसिपी, जी की सर्व स्त्रिया घरी आपल्या मुलांसाठी बनवत असतात। तर चला आपण पाहूयात चिवड्याची रेसिपी। आपल्या घरी जे साहित्य असतं त्या साहित्यात आपण पटकन मुलांना चिवडा बनवून देऊ शकतो। तर हे भाजके पोहे दिवाळीत जे मिळतात ना, ते भाजके पोहे मी 1 किलो घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर ते मी स्वच्छ केलेले आहेत, या चाळणीने मी स्वच्छ केलेला आहे, त्याच्यात खूप कचरा निघाला। तर 1 किलो भाजके पोहे घेतलेले आहेत, त्याच्या त्याचप्रमाणे मोहरी, जिरे, हे 1 वाटी डाळ घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी, लसूण घेतलेला आहे 1 वाटी, काजूचे काप घेतलेले आहेत 1 वाटी, खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत 1 वाटी, हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेला आहे। लाल तिखट घातल्यामुळं जरा चिवडा खुसखुशीत राहतो, जर मिरचीचे तुकडे घातले तर चिवडा जरा मऊ पडतो काही दिवसांनी। त्याचप्रमाणे मीठ आहे चवीनुसार, पिठी साखर घेतलेली आहे आणि कढीपत्ता आहे। तर याच्यामध्ये काही तुम्ही ऍड करू शकता ड्रायफ्रुट्स वगैरे अजून, किंवा जर आपल्याकडे काजू वगैरे नसतील तर ते स्किप पण करू शकता। तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात चिवडा कसा बनवायचा ते। तर आपण इथं कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्याच्यामध्ये मी तेल ओतलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि आता आपण त्याच्यामध्ये 1-1 पदार्थ तळून घेणार आहोत। तर पहिल्यांदा मी काजू घेत आहे, काजू आपल्याला 1 ते 2 मिनिट तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। हे बघू शकता तुम्ही काजू आपल्याशे तांबूस रंग झालेला आहे। तर आता ते आपण काढून घ्यायचे। हे बघू शकता काजू तांबूस रंगावर कसे तळून घेतलेले आहेत। तर याचप्रमाणे आपण आता हे शेंगदाणे आहेत ना, हे पण आपण भाजून घ्यायचे तांबूस रंगावर। मी आधी भाजलेले आहेत आणि त्याची साळ काढून घेतलेली आहेत, तरी पण थोडस तेलामध्ये फ्राय केलं ना तर ते खाताना छान लागतं। तर चिवड्या बरोबर असे बघू शकता तुम्ही काजू आपल्याशे तांबूस रंग झालेला आहे। तर आता ते आपण काढून घ्यायचे। हे बघू शकता काजू तांबूस रंगावर कसे तळून घेतलेले आहेत। तर याचप्रमाणे आपण आता हे शेंगदाणे आहेत ना, हे पण आपण भाजून घ्यायचे तांबूस रंगावर। मी आधी भाजलेले आहेत आणि त्याची साळ काढून घेतलेली आहे, तरी पण थोडस तेलामध्ये फ्राय केलं ना तर ते खाताना छान लागतं।
तर चिवड्या बरोबर असे त्याच्यामुळे मी शेंगदाणे वगैरे जरा जास्तच घातले, तर तुम्ही ते आपल्या आवडीनुसार घालू शकता। तर हे आपण डाळे टाकलेलं आहे त्याच्यावर, डाळे पण जरा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचे। एखादा मिनिटभर परतून घ्यायचे। हे आता मी सुकं खोबरं थोडस टाकणार आहे त्याच्यामध्ये। सुक्या खोबऱ्याचे काप पण एखाद्या मिनिटभर जरा थोडस परतून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकणार आहे त्याच्यामध्ये। मोहरी चांगली तडतडली की मग एक चमचा जिरे टाकणार आहे। त्याच्यानंतर हा सुका कढीपत्ता आहे। सध्या माझ्याजवळ ओला कढीपत्ता नाही त्याच्यामुळे मी सुका टाकणार आहे। सुक्या कढीपत्त्याचा वास पण खूप छान येतो। त्याच्यातच मी एक चमचा आणि अजून एक चमचा असे दोन चमचे लाल तिखट टाकणार आहे। ह्याच्यामध्येच आपण जर आपल्याला आवडत असेल तर चाट मसाला वगैरे टाकू शकता, ते आपल्या आवडीनुसार। इथे माझ्याजवळ मक्याचा चिवडा आहे थोडा, मी भाजून घेतलेला तळून घेतलेला म्हणजे। तर हा मक्याचा चिवडा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे।
सगळे ड्राई फ्रूट्स मुलांना खायला खूप आवडतात। तर मैत्रिणींनो, माशी मी लसूण टाकलेला नव्हता, कारण त्याच्यामध्ये तेलामध्ये खूप फेस येत होता, तर ते लसूण करपून जाईल म्हणून मी त्याच्यामध्ये टाकला नाही। तर आता ही तेलाचीच कढई आहे, त्याच्यामध्ये मी थोडस तेल गरम करून त्याच्यामध्ये फ्राय करून घेत आहे। तसं लसणामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात आणि तो थोडासा असा सोनेरी रंगावर भाजून मग त्याच्यावरती टाकला ड्रायफ्रूट सारखा तरी तो चालू शकतो। तर हा लसूण मी तळून आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, आता हा मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये। मी आता ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे, माशी थोडं टाकलेलं तरी पण आता अजून थोडं टाकणार आहे आणि पिठी साखर टाकणार आहे, मीठ आणि पिठी साखर। हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। तर अशा प्रकारे हा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवून तयार झालेला आहे। तर कोरोनाच्या काळात आपण बाहेरचं काहीतरी मुलांना चिप्स लेज वगैरे आणून देतो ना, त्याच्यापेक्षा घरच्या घरी हा भाजक्या पोह्यांचा चिवडा अगदी नवीन मुलींना पण करता येतो। नवीन मुलींना म्हणजे स्वयंपाक जे नवीन आत्ता करायला शिकलेत ना मुली कॉलेजच्या वगैरे, त्या मुलींसाठी हा खूप साधा आणि सोपा आहे। आणि हे करत करतच माझ्या मुलांनी खायला सुरुवात पण केलेली आहे। तर हा खूप छान खुसखुशीत असा झालेला आहे चिवडा। तर आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तर हा खूप असा खुसखुशीत झालेला आहे आणि हा एअरपॅक डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, 20-25 दिवस हा सहज राहू शकतो, किंवा आपल्या मुलांना हॉस्टेलला जर राहत असतील तर त्यांना असा बनवून दिला तर महिनाभर तो चालू शकतो। तर हा असा चिवडा खूप छान झालेला आहे, खुसखुशीत पण झालेला आहे। तर आवाज तुम्ही ऐकू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स।